रिअली गुड अचीवमेंट्स आहे ना. मला आठवत आहे लास्ट इयर पुरुषोत्तम झाला आम्ही लिटरली 7 वेळा वगैरे कॉफी प्यायचो, जेवणानंतर कॉफी, डिनर नंतर कॉफी. तुझं पाणीपुरीचं कसं आहे? ऐक, पाणीपुरी तर इतकी बंद झाली आता माझी. बट आय थिंक यु नो व्हॉट इट्स जस्ट अ ट्रेंड इन आवर जनरेशन की नाही नाही, डिनर नंतर तर एक कॉफी झालीच पाहिजे किंवा लंच नंतर तर एक कॉफी झालीच पाहिजे वगैरे. हे सगळं ना, हे इट्स ऑल फालतूगिरी आहे, असं काही नसतं. ॲक्च्युली आपल्या इथं सुद्धा मला असं खूप सांगावं वाटतं की आम्ही दोघी या एजमध्ये असलो तरीसुद्धा आम्ही तेवढंच जास्त फिटनेस फ्रिक्स आहोत. आणि वी वरंट बिफोर. आणि मला हे खूप जास्त सांगावं वाटतं की मी जेव्हापासून इथे, ज्या मोमेंटला मी इथे आली आहे ना, तेव्हापासून माझ्या एंटायर लाईफमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी आहे. आणि मला माझ्या स्टॅमिनामध्ये बदल झाला आहे, मला माझ्या चेहऱ्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या ओव्हरऑल ॲटिट्यूडमध्ये एवढा फरक पडला आहे. आणि आय कांट बिलीव्ह की फक्त एक्सरसाइज करून किंवा फक्त आपलं डाएट फॉलो करून या इतर गोष्टीसुद्धा एवढ्या जास्त अफेक्ट होऊ शकतात या गोष्टीमुळे. सो आय एम सो ग्लॅड दॅट वी जॉईन्ड दिस. मला अपुराने सांगितलं की आता सध्या मी इव्हॉल्व जॉईन केलं आहे वगैरे. मी म्हणले चल बघूया तरी, कारण मी पण असे फिटनेस फ्रीक वगैरे काही नव्हते. आणि मग मी जॉईन केल्यापासून मेन म्हणजे वजन कमी झालं आहे, मला छोटे सायझेस व्हायला लागले आहेत, मला लोक बाहेर कमी शिवाय घालायला लागले, पिंपल्स वगैरे रिड्यूस व्हायला लागले, चेहऱ्यावर ग्लो यायला लागला आहे. आणि खरं सांगायचं ना तर आपल्या इमोशनली किंवा मेंटली पण आता खूप फरक पडला आहे जास्त. ओव्हरऑल पॉझिटिव्हिटीमुळे बाहेरच्या लोकांनाही खूप खुश करता येते. पण मी खरं सांगू का पुरा तुला, हे आपल्याला आपल्या लोकांपर्यंत पण पोहोचवायला पाहिजे. एक्झॅक्टली, माझं असं म्हणणं आहे ना, म्हणजे मला फ्रँकली स्पीकिंग आता मला कसलंही क्रेविंगही होत नाही. आणि जरी झालं ना तरी मला असं वाटतं की मी का खाऊ जर का असावी ताईसारखी, किंवा इतर इव्हॉल्वमधले इतके लोक आपल्या मागे असतात किंवा आपल्याला सतत इन्स्पायर करत असतात ह्या गोष्टी. मग इट्स लाईक चिटिंग देम की ओके नाही यार जाऊन देत, आपण एक बर्गर खाल्ला तर काय फरक पडतो. आणि आम्हाला आता माहिती आहे की जर का एक बर्गर खाल्ला तर दुसऱ्या दिवशी ते कसं खाली घ्यायचं किंवा कसं किती कॅलरीज बर्न करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टीचं टेक्निक ह्या वयात आम्हाला कळलंय ना, सो दॅट इज द बेस्ट थिंग हॅपन्ड इन आर लाईफ. आपल्या फ्रेंड्सला पण आपण सांगू या, त्यांनाही कळेल. आणि मला असं वाटतं ते आमच्या जनरेशन, तिच्या फ्रेंड्सला किंवा माझ्या फ्रेंड्सला हे हळूहळू कळायला लागलंय की आमच्या वयाच्या लोकांसाठी सुद्धा फिटनेस किती जास्त इम्पॉर्टंट असतो. नॉट बिकॉज ओनली टू लूज द वेट, बट फॉर इमोशनल हेल्थ अँड फॉर मेंटल हेल्थ.